राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल भोंग्यांविरोधातील आंदोलन मागे घेण्यासाठी धमकी आल्याचा बाळा नांदगावकरांचा दावा. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांची भेट. धमकीच्या पत्रानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता. बाळा नांदगावकरांची सुरक्षाही वाढण्याची शक्यता. रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्याला कोणाचाही विरोध असू नये. राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या ब्रजभूषण सिंग यांना फडणवीसांचं प्रत्यक्ष आवाहन. सिंग यांच्याशी चर्चा करणार नसल्याचंही स्पष्ट. फडणवीस यांच्याकडे माझा नंबर असून त्यांनी माझ्याशी बोलावं. ब्रजभूषण सिंग यांची प्रतिक्रिया. ब्रजभूषण यांचा विरोध असताना भाजपच्या दुसऱ्या एका खासदाराकडून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत. राज ठाकरे यांचं अयोध्येत स्वागत करू. भाजप खासदार लल्लू सिंग यांची माहिती. मनसैनिकांवरील कारवाईच्या आकडेवारीवरून राज्य पोलिसांचं स्पष्टीकरण. 13,258 मनसैनिकांवर कारवाई. शिवसेनेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेची दृश्य. मनसेचा दावा. व्हिडिओ आणि फोटो ट्विट करत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचा दावा. मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना फोटोही चोरू लागली. काळेंचं वक्तव्य. राजद्रोहाचं कलम 124 सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास स्थगिती. राजद्रोहाच्या कलमांतर्गत नवे गुन्हे दाखल करू नका. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. ज्यांच्यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत आणि प्रलंबित प्रकरणातील आरोपींना न्यायालयात दाद मागता येणार. न्यायालयाचे निर्देश. राजद्रोहाचे प्रलंबित खटलेही स्थगित राहणार. ताजमहालावर राजस्थानातील भाजप खासदाराचा दावा. ताजमहाल मुघलांचा नव्हे, आमच्या पूर्वजांचा वारसा. ताजमहालमधील काही खोल्या उघडल्यास तथ्य समोर येईल. खासदार दिया कुमारी यांचा दावा. उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणारच. राणांचा पुनरुच्चार. 14 मेच्या सभेत मतदारसंघ घोषित करा. नवनीत राणांचं आव्हान. राणा दाम्पत्यानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटले. ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेच्या दिवशी दिल्लीत हनुमान आरती करणार. राणा दाम्पत्याची घोषणा. नवनीत राणा MRI प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. MRI करताना फोटो काढणाऱ्या विरोधात शिवसेनेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. गावदेवी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्तेंची चौकशी करणार. गावदेवी पोलिसांकडून गुणरत्न सदावर्तेंना 110 अंतर्गत नोटीस. मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल. वीज पुरवठा खंडित झाल्यानं मुख्यमंत्र्यांची अडचण. विजयाभावी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित. ओबीसींच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना वीज पुरवठा खंडित. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरात हिंसाचार घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव. NIAचा कोर्टात दावा. नेते व्यापारी प्रतिष्ठित व्यक्ती निशाण्यावर. चौकशीत धक्कादायक माहिती समोर. हरियाणात अटक करण्यात आलेल्या 4 दहशतवाद्यांचा महाराष्ट्र ATS ताबा घेणार. देशात 2 RDX पाठवल्याचं समोर. खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा अद्याप फरार. मुंबईत शेतकऱ्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलकांचा ठिय्या. आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. बिल्डर उर्मिश उदाडी यांनी अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर गोरसेनेच्या वतीने आझाद मैदान इथे मोर्चा. काँग्रेस नेते नाना पटोलेंची आंदोलकांशी चर्चा. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी. राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना नियमित जामीन मंजूर. अकोला जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर. 3 रस्त्यांच्या कामात बच्चू कडूंनी 1,95,00,000 अपहार केल्याचा आरोप. माझ्याविरुद्धचे गुन्हे विरोधकांचं षडयंत्र. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांची पहिलीच प्रतिक्रिया. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गणेश नाईक पुन्हा सक्रिय. भाजप आमदार जयकुमार गोरेंना अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. साताऱ्यातील मायणी येथील जमिनीच्या वादाप्रकरणी गोरेंवर गुन्हा. जयकुमार गोरेंच्या जामीन अर्जाला राज्य सरकारचाही विरोध. वंचित बहुजन आघाडीची राज्य निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस. कोर्टाच्या आदेशानंतरही निवडणूक जाहीर न केल्याप्रकरणी वंचितची नोटीस. विठुरायाच्या आषाढी वारीची घोषणा. संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 21 जूनला प्रस्थान करणार. देहू संस्थांची माहिती.
औरंगाबादमधील लेबर कॉलनी जमीन दोस्त करण्याची कारवाई सुरू, 338 घरांवर चालणार बुलडोझर, परिसरात जमावबंदी। औरंगाबादच्या लेबर कॉलनीतील कारवाईत घर गमावलेल्यांसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची मोठी घोषणा, ज्यांना दुसऱ्या घराचा पर्याय नाही त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न, केंद्रेकरांचं आश्वासन। रेल्वे प्रवासात मास्क वापरावा, रेल्वे प्रशासनाच्या सूचना, मास्कची सक्ती नाही मात्र धोका टाळण्यासाठी रेल्वेच्या प्रवाशांना सूचना। जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी 5 जूनला मतदान, पालघर, धुळे, नंदुरबार, वाशिम, नागपूर, अकोला जिल्ह्यात रिक्त पदं 5 जून रोजी मतदान आणि 6 जूनला मतमोजणी। राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई, राज्यातील 256 गावं 734 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई, नाशिक, पालघर, ठाणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई। बारामती शहर परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, सुमारे अर्धा तास दमदार पाऊस बरसल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा तर शेतकऱ्यांची तारांबळ। बीडमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, उद्या सकाळी 8 पर्यंत विसर्ग सुरू राहणार। पुण्यातील कुमठेकर रोडवर PMPML बसचा ब्रेक फेल, 2 ते 3 जण जखमी, 7 ते 8 वाहनांचं नुकसान। पुण्यात पोटचाल एकाला 2 वर्ष 22 कुत्र्यांसोबत कोंडून ठेवल्याचा प्रकार, कोंढवा पोलिसांकडून पालकांवर गुन्हा दाखल, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर 11 वर्षाच्या चिमुरड्याची पोलिसांकडून सुटका। बीडच्या हिंगणगावमध्ये ऊसाची तोड न झाल्यानं शेतकऱ्याची आत्महत्या, तोडणीला आलेला ऊस पेटवून शेतातील झाडाला गळफास। भंडारा जिल्ह्यात डॉक्टर पुत्र निघाला दरोड्याचा मास्टर माइंड, साकोलीच्या एका डॉक्टरच्या घरी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक। अमरावती पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, विजय अडोकार यांनी कारागृहाच्या मागच्या बाजूला झाडाला गळफास लावून केली आत्महत्या। धुळ्यातील आग्रा रोडवरील सराफ दुकानदाराला दुकानातील कर्मचाऱ्यांनी तब्बल 71,64,000 गंडवलं, या प्रकरणी दोघांवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल। महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर, राज्यभरात तापमान वाढत असताना महाबळेश्वरमध्ये हुडहुडी, पर्यटकांची गर्दी। वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका, हिंगोलीतील गिरगाव येथील विक्रीसाठी तयार फळांना काळे डाग लागल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। धुळ्यातील तामसवाडीमधील ज्ञानेश्वर सोनवणे या शिक्षकांना आपल्या नख चित्रकलेच्या माध्यमातून भगवद्गीतेतील 1400 ओळींचे 700 श्लोक साकारले, ही भगवद्गीता साकारायला त्यांना तब्बल 2 वर्षांचा कालावधी लागला। असनी चक्रीवादळामुळे काकीनाडामध्ये समुद्र खवळला, वाऱ्यांचा वेग वाढला, चक्रीवादळ पुढील काही तासापर्यंत वायव्येकडे सरकणार, IMD ची माहिती। असनी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, तर कोकणात सकाळी हलक्या सरी, मुंबईत देखील ढगाळ वातावरण। आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर अचानक वाहून आला एक सोनेरी रंगाचा रथ, चमकणारा सोनेरी रथ किनाऱ्यावर आणण्यासाठी लोकांची धावाधाव, दोरखंडानं बांधून रथ किनाऱ्यावर आणला। सरकारकडून 2 सर्वोच्च लष्करी कमांडर्सना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान, लेफ्टनंट जनरल YK जोशी आणि लेफ्टनंट जनरल PGK मेनन यांचा सन्मान, LAC वर चीन विरुद्ध भक्कम नेतृत्व केल्याबद्दल गौरव। केदारनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, मंदिराबाहेर दर्शनासाठी मोठ्या रांगा, केदारनाथ मंदिरला 12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे वयाच्या 87व्या वर्षी 10वी 12वी उत्तीर्ण, शिक्षण घेण्यासाठी वयाच्या मर्यादा नसते असं म्हणत दिग्गजांकडून शुभेच्छा। बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर आता झोंबिवली सिनेमा OTT वर 20 मे पासून Zee5 या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार। लुई व्हिटन या ब्रँडची दीपिका पदुकोण ब्रँड अँबॅसेडर, पहिली भारतीय महिला म्हणून दीपिकाची निवड, कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात माहिती। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।